मला तर असं कळलं की ती शाळा सुद्धा पदाधिकारी राजकारण आणत, पण इतर ठिकाणी सुद्धा कोणी राजकारण होऊ नये, त्याच्यामध्ये कोणताही कार्यकर्ता असला, ते भारतीय जनता पक्षाचा असला, तरी विना विलंब त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. त्यांच्यासारख्या व्यक्तीने इतक्या खालच्या दर्जाला जाऊन राजकारण करणं हे त्यांना शोभत नाही. एखाद्या महिलेवरती अत्याचार करणारे गुन्हेगार हे त्या घटनेसाठी जबाबदार असतात, तसंच त्याचा न्याय निवाडा करून त्याच्यावरती शिक्षेची अंमलबजावणी करायला दिरंगाई करणारे सुद्धा जबाबदार धरले पाहिजेत. हे जर का झालं तर आणि तरच अशा गोष्टींना आळा बसेल. तुमचं मी एवढंच म्हणेन की अशा घटनेचं राजकारण न करता, जसं आता हाथरस उन्नाव, त्याच्यानंतर राजस्थान मध्ये काही घडलं, आता बदलापूर मध्ये घडलं, अगदी इथे काही घडलं, ते सुटका कामा नये. सगळेजण पक्षभेद जात पात विसरून एकत्र झाले तर आणि तरच आपल्या देशातल्या आणि राज्यातल्या महिला सुरक्षित राहतील, आणि तरच आपण म्हणू शकतो की माझ्या राज्यातली महिला माझी बहीण आहे, माझी लाडकी बहीण. उद्धव ठाकरे हे खरं म्हणजे राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यांच्यासारख्या व्यक्तीने इतक्या खालच्या दर्जाला जाऊन राजकारण करणं हे त्यांना शोभत नाही. किमान अशा प्रकारच्या संवेदनशील घटना घडतात त्यावेळी जे मोठे नेते असतात त्यांनी राजकीय न वागता, स्टेट्समन सारखं वागलं पाहिजे, त्यांनी राजकीय न वागता त्या ठिकाणी जनतेला काय दिलासा देता येईल आणि आपल्याला अशा प्रकरणात न्याय कसा मिळवून देता येईल अशा प्रकारचं वागायचं असतं, तशा सूचना करायच्या असतात,